तर कालच्या राड्यानंतर मिटकरी आणि दुनबळे यांच्यामध्ये जुंपलीये. पाहूया. मी फरार झालो नव्हतो, उलट मिटकरीच घाबरले आणि शौचालयात जा लपून बसले. मिटकरी कुठेही गेले तरी तुडवणारच. कर्णबाळा दुनबळे यांचं पुन्हा एकदा मिटकरींना आव्हान. आरोपी पंकज साबळेनं अटक व्हावी अमोल मिटकरींची मागणी. तर हल्ल्यामागे राज ठाकरेच मास्टर माइंड. मला मारण्याची सुपारी दिल्याचं मनसे कार्यकर्ते म्हणाले. मिटकरींचा आरोप. लायकी समजून न घेता वक्तव्य केलं तर प्रसाद मिळणारच. अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांचं प्रत्युत्तर. मृत्यूवर बोलून संदीप देशपांडे राजकारण करतायत अशा वात्रट लोकांमुळे पक्ष डबघाईला आला. अमोल मिटकरींची संदीप देशपांडे यांच्यावर टीका. अमोल मिटकरींना तुडवणार, कुत्र्यासारखं मारणार मनसेचे प्रदेश सरचिटणीस. कर्णबाळा दुनबळेंची मिटकरींना जाहीर धमकी. तर भुंकणारं कुत्रं कधी चावत नसतं. कर्णबाळा एका बापाची औलाद असेल तर त्याने समोर यावं. कर्णबाळा दुनबळेच्या धमकीनंतर अमोल मिटकरी यांचं आव्हान. अमोल मिटकरींनी माझा चेहरा नीट बघावा, नाद करायचा नाही आमचा, गाठ कर्णाबरोबर आहे. शड्डू ठोकत कर्णबाळा दुनबळेंचा इशारा. तर माझ्या हत्येचा कट होता, माझ्यावर हल्ला करण्याची औकात नाही. अमोल मिटकरींचं दुनबळेंना उत्तर. जय मालोकार मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र सरकारने आमदार मिटकरी, उमेश पाटील, अजित पवारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. तर राजकीय नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर काम बेतणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. बावनकुळेंचा सल्ला. राज ठाकरे अनेक वेळा अनेकांची मिमिक्री करतात त्यामुळे 100% विरोधकांच्या मनात भय निर्माण होतं. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया.